नमस्ते विद्यार्थी मित्रों, आज अपन या ठिकाणी प्रकरण दुसरे लोकसंख्या भाग दोन या वीडियो मध्ये आपण या प्रकरणावर स्वाध्याय हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यापूर्वी आपण प्रश्न प्रकारामध्ये प्रश्न पाहिला, अचूक सहसंबंध ओळखा, प्रश्न दुसरा टिपा द्या, सविस्तर अशा उत्तरासहित आपण या ठिकाणी पाहिलेल्या। यानंतर आता जो आपण प्रश्न प्रकार बघणार आहोत तो प्रश्न प्रकार म्हणजे प्रश्न तिसरा, भौगोलिक कारणे द्या। ती जो प्रश्न प्रकार आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न प्रकार दुसरा असतो, कारणे द्या, त्यासाठी 12 मार्काला तो प्रश्न असतो, 3 मार्काला एक, 6 विचारले जातात, त्यापैकी आपल्याला 4 त्या ठिकाणी सोडवायचे असतात। आणि बघा 12 मार्काचा प्रश्न आहे भौगोलिक कारणे द्या। आणि मग प्रश्न पहिला पहा, तुम्ही वहीमध्ये अचूक उत्तरे लिहू शकताय आणि मग त्यावर सविस्तर अशी चर्चा तुम्ही त्या ठिकाणी केलेली लिहून घेऊ शकताय। प्रश्न पहिला पहा, काय प्रश्न आहे? विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे। काय प्रश्न आहे? विकसित देशात प्राथमिक या शेती व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे, कारण तसं पाहिलं विकसनशील अविकसित असं वर्गीकरण जर केलं असता तर शेती व्यवसायामध्ये विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या गुंतलेली असते। पहा इथं काय शब्द आहे, विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे, कारण कसले राष्ट्र आहे ते विकसित आहे। म्हणून पहिलं कारण सांगता येईल, विकसित राष्ट्रात पहा विकसित राष्ट्रात या देशात शेती व्यवसायामध्ये कमी लोकसंख्या गुंतलेली आहे। विकसित राष्ट्रात शेती व प्राथमिक आर्थिक व्यवसाय
शेती व इतर प्राथमिक आर्थिक व्यवसायांमध्ये लोकसंख्या कमी प्रमाणात गुंतलेली आपणाला पाहावयास मिळते। हे जर तसं पाहिलं विकसनशील आणि अविकसित या राष्ट्रांमध्ये ही लोकसंख्या प्राथमिक आर्थिक व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतलेली आपल्याला पाहायला मिळते। पण या ठिकाणी विकसित राष्ट्र असल्या कारणामुळे यामध्ये इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, उत्तर अमेरिकेमधले अनेक देश आहेत, दक्षिण अमेरिकेमधले अनेक देश आहेत, आपणाला या ठिकाणच्या देशांचा नामोल्लेख करता येईल। कारण विकसित राष्ट्र असल्या कारणामुळे शेती व्यवसायाकडे ते न वळता इतर अनेक व्यवसायांकडे ते वळतात, ओढले जातात, म्हणून विकसित राष्ट्रात शेती व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या कमी आढळते। हे एक कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। नंबर दोन, कार्यशील लोकसंख्या। कार्यशील लोकसंख्या द्वितीयक आर्थिक व्यवसायामध्ये जास्त, कसली कार्यशील लोकसंख्या? नंबर दोन पहा, कार्यशील लोकसंख्या द्वितीय तृतीय व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुंतलेली आपणाला पाहावयास मिळते। काय दुसरं कारण आहे? विकसित देशात औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झाले असल्या कारणाने पायाभूत सेवा आणि सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्या कारणाने या देशातील कार्यशील काम करणाऱ्या तरुणांचा वर्ग मोठ्या प्रमाणात द्वितीय आर्थिक व्यवसाय अथवा द्वितीय क्रिया, तृतीय क्रिया अथवा चतुर्थक व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुंतलेले आपल्याला बघायला मिळतात। म्हणून विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायाकडे गुंतणारी लोकांची संख्या ही कमी आहे। हे दुसरं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। तिसरं कारण पहा, शेती क्षेत्रामध्ये घट। तिसरं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, शेती क्षेत्रामध्ये घट। काय कारण आहे? या देशात कुठल्या विकसित देशांमध्ये इतर व्यवसाय म्हणजे अन्य व्यवसाय शेती शिवाय, पहा अन्य व्यवसायामध्ये उद्योगधंदे, कारखानदारी आहे, व्यापार आहे, यासारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या असल्या कारणामुळे शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणाची या ठिकाणी घट होत आहे। पहा, कारण ग्रामीण भागातून लोक व्यवसायानिमित्त, व्यापारानिमित्त,
शहरी भागाकडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आकर्षले जातात त्यावेळी शहर आणि शहराच्या शेजारी शेती कमी होऊन म्हणजे कसं कारखानदारीसाठी शेती अकृषी करणे औद्योगिकरणाच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली शासकीय निमशासकीय इमारती बांधकामासाठी वेगवेगळे उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी जमिनीचं क्षेत्र या कारणामुळे पहा कमी होत आहे त्यामुळे कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट होत आहे हे विकसित राष्ट्रांमधली अवस्था लक्षात घ्या असल्याने काय होत आहे शेती व्यवसायाशिवाय अन्य व्यवसाय करण्यास परिस्थिती त्या त्या देशांची अनुकूल असते म्हणून काय होत असल्यामुळे अन्य व्यवसाय करण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्या कारणामुळे त्या ठिकाणचे लोक शेतीऐवजी त्या ठिकाणचे लोक शेतीऐवजी इतर व्यवसायांकडे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वळतात त्यामुळं शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये घट होत असल्याची माहिती आपणाला या ठिकाणी बघा घेता येते कारण काय तर इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणाच्या संधी उपलब्ध झाल्या असल्या कारणामुळे इतर व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली असल्या कारणामुळे पर्यायी व्यवसाय शहरी भागामध्ये उपलब्ध असल्या कारणामुळे शेती क्षेत्र या ठिकाणी घटत चाललेलं आहे म्हणून हे एक कारण आपण या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर चौथं कारण पहा पायाभूत सेवा सुविधा पायाभूत सेवा सुविधा काय आहे विकसित देशांमध्ये आर्थिक विकास प्रचंड प्रमाणात झाले असल्या कारणामुळे उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या एकूण सेवा सुविधांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळं पुरेसे भांडवल ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध अनेक व्यवसाय करण्याची संधी यामुळे बिगर शेती व्यवसायाकडं बिगर शेती व्यवसायाकडं लोकांचा कल या ठिकाणी वाढलेला आहे लक्षात घ्या अनेक रोजगाराच्या संधी विकसित राष्ट्रांमध्ये उपलब्ध असल्या कारणाने त्या देशातील लोकसंख्या ही शेती क्षेत्राकडे न वळता इतर क्षेत्राकडे या ठिकाणी वळते कारण त्यांच्यासाठी अनेक पायाभूत सेवा आणि सुविधा उपलब्ध असतात म्हणून शहरी भागात लोकसंख्या शेती क्षेत्राकडे घटण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढत चाललेलं आहे म्हणून हे एक कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल नंबर पाच पहा अर्थव्यवस्था भक्कम काय पाचवं कारण आहे अर्थव्यवस्था भक्कम
विकसित राष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम असल्याकारणामुळे केवळ व्यापारी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अनेक प्रकारचे व्यवसाय उद्योग कारखानदारी व इतर व्यवसाय हे मोठ्या प्रमाणात केले जातात। काय उद्देश आहे पहा, फक्त नफा मिळविणे व्यापारी उद्देश डोळ्यासमोर असल्या कारणामुळे त्या देशांची अर्थव्यवस्था ही भक्कम असते, त्यामुळे व्यापारी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून व्यवसायांची त्या ठिकाणी निवड केली जाते। अशा प्रकारे विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे। हे पाच कारण आपल्याला या ठिकाणी देता येतील। त्यानंतर पहा, आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। दुसरा प्रश्न काय आहे की यामध्ये दुसरा प्रश्न आपण जो बघणार आहोत, प्रश्न दुसरा आहे, लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व आर्थिक व सामाजिक विकासाचे आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक आहे, द्योतक आहे। कारण पहा, काय प्रश्न आहे, लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक आहे। कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, लोकसंख्येतील कोणत्याही देशाच्या पहा, लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशांच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते। लक्षात घ्या, साक्षरता साक्षरता हे द्योतक कोणत्याही देशासमोर, ज्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त त्या ठिकाणचा प्रचंड प्रमाणाचा विकास होऊ शकतो, म्हणून साक्षरता ही त्या देशाच्या विकासाचे द्योतक मानले जाते। हे पहिलं कारण आपल्याला सांगता येईल। नंबर दोन, आर्थिक व सामाजिक विकासाचे कारण। नंबर दोन, आर्थिक व सामाजिक विकासाचे कारण पहा, साक्षरता ही
आर्थिक व सामाजिक विकासाचे कारण व परिणाम हे दोन्ही आहे लक्षात घ्या। जास्तीत जास्त लोकसंख्या साक्षर असेल तर मागासलेपणा त्यांच्यातला या ठिकाणी कमी होतो आणि मग कोणता ना कोणता व्यवसाय हे लोक त्या ठिकाणी करतात, त्यामुळे त्या देशाचा आर्थिक पाया भक्कम या ठिकाणी होऊ शकतो। म्हणून आर्थिक विकासाचे व सामाजिक विकासाचे हे कारण या ठिकाणी सांगितले जाते। नंबर तीन पहा, मानवाचा व समाजाचा, मानवाचा व समाजाचा विकास। नंबर तीन, मानव आणि सामाजिक विकास। साक्षरतेमुळे आर्थिक व सामाजिक साक्षरता येऊन बघा, साक्षरतेमुळे आर्थिक व सामाजिक साक्षरता येऊन मानव आणि समाज त्यांचा या ठिकाणी विकास होतो आणि त्या विकासाचा फायदा हा देशासाठी होतो। म्हणून हे एक कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। त्याच्यानंतर नंबर चार, योग्य निर्णय घेणे। पहा, योग्य अथवा योग्य म्हणू आपण, योग्य निर्णय घेणे। योग्य निर्णय व्यक्तीला साक्षर असल्या कारणामुळे या ठिकाणी घेता येतो। कारण काय, शिक्षणामुळे व्यक्तीचा या ठिकाणी सर्वांगीण विकास होतो, शारीरिक मानसिक बौद्धिक सर्वांगाने झाले असल्या कारणामुळे तोटा काय आहे नुकसान काय आहे या गोष्टीचं प्राथमिक ज्ञान त्या व्यक्तीला या ठिकाणी प्राप्त होत आणि मग तो कृती बघून परिस्थिती बघून तो काय करतो, त्या ठिकाणचा निर्णय घेतो। म्हणून साक्षरतेमुळे काय, साक्षरतेमुळे व्यक्तीस आर्थिक नियोजन करता येते, व्यवसायाची निवड करता येते। म्हणून म्हणलेला आहे योग्य निर्णय या ठिकाणी घेता येतो, त्यामुळं आर्थिक नियोजन करता येतं, व्यवसायाची निवड तो या ठिकाणी करतो, गुंतवणूक कोणत्या क्षेत्रामध्ये करावी, फायदा की तोटा या गोष्टीचं नॉलेज त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होतं, मालमत्ता विषयक ज्ञान त्यांना या ठिकाणी येतं। त्यामुळे साक्षरता ही काळाची गरज आहे आणि मग अशा प्रकारे साक्षर व्यक्तीस वरील कुठलाही निर्णय या ठिकाणी सहज घेता येणे शक्य होते। त्यानंतर पाचवं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, विकसित समाज या ठिकाणचा बनतो। कसा आहे,
विकसित साक्षर समाज, पांच विकसित साक्षर समाज, त्यामुळे दरडोई पाच उत्पन्न जास्त काय होतंय? साक्षर समाज असल्या कारणामुळे तो विकसित बनतो, कारण कुठल्या प्रकारचा व्यवसाय कशा पद्धतीने करावा याबद्दलच आकलन साक्षरतेमुळे त्या व्यक्तीकडे येत. त्यामुळं त्यांचे दररोजी उत्पन्न वाढते. त्यांच्या राहणीमानाचा दर्जा या ठिकाणी सुधारतो. त्यानंतर विज्ञान, ज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन, विज्ञान विषयक सजगता, आरोग्य विषयक ज्ञान त्या व्यक्तीला या ठिकाणी प्राप्त होतं. काय कारण आहे? तर केवळ त्या व्यक्तीकडे काय आलेले आहे? साक्षरता. लक्षात घ्या, त्यामुळं विकसित समाज घडतोच साक्षरतेमुळे. विकसित समाज तर घडतोच आणि दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होते आणि इतर ज्या अनेक संकल्पना त्याच्या डोक्यामध्ये आहेत त्या संकल्पनेबाबत तो जागृत होतो. त्याला ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान याबद्दलच्या गोष्टी त्या ठिकाणी माहिती होतात. स्वतःचा राहणीमानाचा दर्जा साक्षरतेमुळं. साक्षरता म्हणजे काय? तर शिक्षण. लक्षात घ्या, या शिक्षणामुळे माणसाची एकूण परिस्थिती या ठिकाणी बदलते. त्यासाठी शिक्षण हे कारणीभूत आहे. त्याला साक्षर असं आपण या ठिकाणी म्हणतो. आणि मग आधुनिक तंत्रज्ञान तो अंगीकारतो. आरोग्याच्या सेवा आणि सुविधा काय आहेत याबद्दलची माहिती त्या व्यक्तीला या ठिकाणी मिळते आणि मग त्यामुळं हा साक्षर झालेला समाज, साक्षर झालेला व्यक्ती आपल्या आर्थिक दरडोई उत्पन्नामध्ये सहज या ठिकाणी वाढ होतो. लक्षात येईल. त्यानंतर पुढचं कारण आपल्याला सांगता येईल, लोकांची आर्थिक आणि सामाजिक विकसित दृष्टी या ठिकाणी बनते. बरोबर आहे का? काय कारण आहे सांगू पहा. जास्त साक्षर असणारे लोक उच्च विद्या विभूषित आपण असल्याला म्हणतो. जास्त साक्षर असणारे लोक आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, लक्षात घ्या, आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या योग्य दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच ते विकसित होत असतात. त्यांच्या आर्थिक व सामाजिक, त्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासात साक्षरतेचे प्रतिबिंब जाणवते. ज्या पद्धतीनं त्यांच्या इतर गोष्टी पाहिल्यानंतर आपणाला लक्षात येतं की अतिविच्च विद्या विभूषित व्यक्ती, त्यांचा दर्जा, त्यांचा व्यवसाय, त्यांचा राहणीमान, त्यांचा आर्थिक विकास या व यासारख्या अनेक गोष्टींची सहज माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते आणि मग यावरून साक्षरतेचे प्रतिबिंब आपण